सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। टिळक नगर बाल विद्या मंदिर डोंबिवली पूर्व। इयत्ता दुसरी। विषय गणित। घटक वर्षाचे महिने 12। नमस्कार मुलांना, आज आपण इंग्रजी वर्षाचे 12 महिने बघणार आहोत। यास ग्रेगरियन वर्ष असेही म्हणतात। तुम्हाला माहितच आहे की वर्षाची सुरुवात जानेवारी महिन्यापासून होते आणि डिसेंबर महिन्यात संपते व परत हे कालचक्र जानेवारी महिन्यापासून सुरू होऊन 12व्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरला संपते। या 3 ऋतू म्हणजेच हिवाळा, उन्हाळा व पावसाळा यांचे सुद्धा चक्र फिरत असते। तसेच जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर व डिसेंबर हे 7 महिने 31 दिवसांचे आहेत व एप्रिल, जून, सप्टेंबर व नोव्हेंबर हे 4 महिने 30 दिवसांचे आहेत आणि फेब्रुवारी महिना 28 किंवा 29 दिवसांचा असतो। दर 4 वर्षांनी जेव्हा लीप वर्ष येते तेव्हा फेब्रुवारी महिना 29 दिवसांचा असतो। तेव्हा वर्षाच्या 365 दिवसांपेक्षा एक दिवस जास्त असतो, म्हणजेच 366 दिवस या लीप वर्षामध्ये येत असतात। तर मुलांनो, यावरून तुम्हाला समजलंच असेल की वर्षाच्या या 12 महिन्यांचे कालचक्र, ऋतुचक्र कसं एकामागून एक फिरत असतं ते। चला आता आपण इंग्रजी वर्षाचे म्हणजेच ग्रेगरियन वर्षाचे जानेवारी ते डिसेंबर हे 12 महिने बघूया। जानेवारी महिन्याचे दिवस आहेत 31 दिवस, फेब्रुवारी 28 किंवा 29 दिवस, मार्च 31 दिवस, एप्रिल 30 दिवस, मे 31 दिवस, जून 30 दिवस, जुलै 31 दिवस, ऑगस्ट 31 दिवस, सप्टेंबर 30 दिवस, ऑक्टोबर 31 दिवस, नोव्हेंबर 30 दिवस आणि डिसेंबर 31 दिवस। तर बघा, या ठिकाणी प्रत्येक महिना हा काहीतरी वेगळं आपल्याला सांगत असतोच, म्हणजे याच्यामध्ये सणवार आहेत, उत्सव आहेत, आपण हे दरवेळेस दरवर्षी साजरे करत असतो काय। तर आता याच्यामध्ये उन्हाळा बघा, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हे 4 महिने उन्हाळा असतो। तसेच जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 4 महिने पावसाळा असतो। ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे 4 महिने हिवाळा असतो। बघा, उन्हाळ्यामध्ये आपण सुती कपडे वापरतो, त्याच्यानंतर उन्हामध्ये जाताना डोक्यावर टोपी घालतो, डोळ्यांना गॉगल लावतो, तसेच थंड पदार्थ आपण खात पीत असतो। पावसाळ्यामध्ये खूप पाऊस असतो म्हणून आपण पावसापासून संरक्षण होण्यासाठी छत्री, रेनकोट वगैरे वापरत असतो। तसेच हिवाळ्यामध्ये स्वेटर, मफलर, स्कार्फ, टोपी वगैरे आपण असे गरम कपडे वापरत असतो। बघा, आता हे तुम्हाला समजलंच असेल। बघा, आता खाली काही प्रश्न दिलेले आहेत तर त्यांची उत्तरे आपण बघूया। बघा, पहिला प्रश्न आहे, 30 दिवस असणाऱ्या महिन्यांची नावे सांगा। बघा, त्याचं उत्तर आहे एप्रिल, जून, सप्टेंबर आणि नोव्हेंबर हे 4 महिने 30 दिवसांचे आहेत। पुढचा प्रश्न बघा, संपूर्ण वर्षात
31 दिवस असणारे किती महिने आहेत? तर किती महिने आहेत? 7. कोणकोणते आहेत ते बघा. जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर आणि डिसेंबर हे 7 महिने 31 दिवसांचे आहेत. पुढचा प्रश्न बघा. फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात? तर बघा, आपण आधी बघितलंच आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 दिवस असतात आणि जेव्हा लीप वर्ष असतं तेव्हा फेब्रुवारी महिन्याचे 29 दिवस असतात, म्हणून 28 किंवा 29. पुढचा प्रश्न बघा. जून महिन्यात महिन्याच्या आधी कोणता महिना येतो? बघा, आपल्याला या इंग्रजी महिन्यांचं आपण बघितले महिने आणि दिवस, त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर जून महिन्याच्या आधी मे हा महिना येत असतो, म्हणून मे महिना. पुढचा प्रश्न बघा. जानेवारी महिन्याआधी कोणता महिना असतो? तर बघा, जानेवारी महिन्याची ही वर्षाची सुरुवात असते काय, आणि मग ती डिसेंबरला संपते आणि परत जानेवारीला सुरू होते, म्हणून जानेवारी महिन्याच्या आधी डिसेंबर हा महिना असतो. समजलं का तुम्हाला? हा, तर मग आता महिने आणि त्यांचे दिवस वहीमध्ये लिहायचे आहेत आणि पाठ करायचे आहेत. आता आपण हे इंग्रजी वर्षाचे म्हणजेच ग्रेगरियन वर्षाचे 12 महिने आपण शिकलो आहोत. धन्यवाद.